ओम शांती। आज 21 नोव्हेंबर 2020 ची मध्ये आपण ऐकणार आहोत। आज बाबा म्हणतात, गोड मुलांनो, ही संगम योग पुरुषोत्तम बनण्याची शुभ वेळ आहे, कारण याच वेळी बाबा तुम्हाला नरापासून नारायण बनवण्याचे शिक्षण देत आहे। प्रश्न आहे, तुमच्या जवळ असे कोणते ज्ञान आहे त्यामुळे तुम्ही कोणत्या पण परिस्थितीमध्ये रडत नाही? उत्तर आहे, तुमच्या जवळ या पूर्व नियोजित बनलेल्या वैश्विक नाटकाचे ज्ञान आहे। तुम्ही जाणता की त्यामध्ये प्रत्येक आत्म्याचा स्वतःचा अभिनय आहे। बाबा आम्हाला सुखाचा वारसा देत आहे, मग आम्ही रडायचे कशासाठी? पार ब्रह्म मध्ये राहणाऱ्याची परवा होती, काळजी होती, चिंता होती की परमात्मा केव्हा भेटतील। ते मिळाले आहे, बाकी काय पाहिजे? नशीबवान मुले कधीच रडत नाही। ओम शांती। आत्मिक बाबा मुलांना एक गोष्ट समजवत आहेत। चित्रांमध्ये पण असे लिहिले पाहिजे की त्रिमूर्ती शिव बाबा मुलांना समजवत आहेत। तुम्ही पण कोणाला समजवता तर तुम्ही आत्मा म्हणता की शिव बाबा असे म्हणतात, हे बाबा म्हणजे ब्रह्मा बाबा पण म्हणतात, बाबा तुम्हाला समजवत आहेत। इथे मनुष्य मनुष्याला समजवत नाही, परंतु परमात्मा आत्म्यांना समजवत आहे किंवा आत्मा आत्म्याला समजवत आहे, कारण की याचे ज्ञान आपल्याला मिळालेले आहे। आत्मा आणि परमात्मा कोण आहे? ज्ञानाची सागर तर शुभाबाच आहे आणि ते आत्मिक पिता पण आहे। यावेळी आत्मिक मुलांना आत्मिक पितांकडून वारसा मिळत आहे। शरीराचा अहंकार येथे सोडायचा आहे। यावेळी तुम्हाला आत्म अभिमानी बनून बाबांची आठवण करायची आहे। कर्म पण केले पाहिजे, धंदा दोरी इत्यादी पण करत राहा, बाकी जेवढा वेळ मिळेल स्वतःला आत्म समजून बाबांची आठवण करा, तरच विकर्म विनाश होती। तुम्ही जाणता की शिवबाबा यांच्या मध्ये आलेले आहे, ब्रह्मा बाबांचं रथ बाबांनी आधार घेतलेला आहे। ते सत्य आहे, चैतन्य आहे, सच्चित आनंद स्वरूप म्हणतात ना, सच्चिदानंद नाव आहे। ब्रह्मा, विष्णू, शंकर किंवा कोणत्या पण मनुष्यांची ही महिमा नाही, उंच ते उंच एकच भगवान आहे, ते सर्वोच्च आत्मा आहेत। हे ज्ञान पण तुम्हाला फक्त आत्ताच मिळते, संगम युगावर मिळते, नंतर कधी मिळणार नाही। दर 5000 वर्षानंतर बाबा येतात, तुम्हाला आत्म अभिमानी बनून बाबांची आठवण करविता, त्यामुळे तुम्ही तमोप्रधान पासून सतोप्रधान बनत आहात। बाबांची आठवण करविता, आणखीन कोणता उपाय नाही। जरी मनुष्य बोलवितात, हे पतित पावन या, परंतु अर्थ समजत नाही। पतित पावन राम सीता म्हणले जाते ना, तरी पण ठीक आहे। तुम्ही सर्व सीता किंवा भक्तीन आहात, ते एक राम भगवान आहे। तुम्हा भक्तांना भगवंताकडून फळ मिळाले पाहिजे, भक्ती केली तर त्याचे फळ पण मिळले पाहिजे। मुक्ती किंवा जीवनमुक्ती हे फळ आहे। मुक्ती जीवनमुक्तीचे दाता तर एकच बाबा आहे। विश्व नाटकामध्ये उंच ते उंच अभिनय करणारे पण आहेत, तर कनिष्ठ अभिनय करणारे पण आहेत, सर्व प्रकारचे या नाटकामध्ये आहेत। हे बेहदचे नाटक आहे, याला आणखीन कोणीच समजत नाही।
तुम्ही यावेळी तमोप्रधान कनिष्ठ पासून सतोप्रधान पुरुषोत्तम बनत आहात. सतोप्रधानलाच सर्वोत्तम म्हणले जाते. यावेळी तुम्ही सर्वोत्तम नाही, बाबा तुम्हाला सर्वोत्तम बनवित आहे. हे नाटकाचे चक्र कसे फिरत आहे याला कोणी पण जाणत नाही. कलयुग संगम युग नंतर सत्युग येत आहे. जुन्या दुनियेला नवीन कोण बनवत आहे? बाबा शिवाय कोणीच बनवू शकत नाही. बाबा संगम युगावर येऊन शिकवित आहेत. बाबा न सत्युगामध्ये येतात न कलियुगामध्ये येतात. बाबा म्हणतात माझा अभिनय संगम युगावरच आहे. बाबा ज्या वेळेस येतात त्यावेळेपासून संगम युग सुरू होते. त्यामुळे संगम युग कल्याणकारी युग म्हणले जाते, कारण की प्रत्येक मनुष्य आत्म्यांचे यामध्ये कल्याण होते. हे शुभ युग आहे, फार चांगली शुभ वेळ संगम युगाची आहे. जेव्हा बाबा येऊन तुम्हा मुलांना नरापासून नारायण बनवित आहे. मनुष्य तर मनुष्यच आहेत, परंतु दैवी गुणवाले बनतात. त्याला आधी सनातन देवी देवता धर्म म्हणले जाते. बाबा म्हणतात मी हा धर्म स्थापन करत आहे, त्यासाठी पवित्र जरूर बनायचे आहे. पती पावन एकच बाबा आहे, बाकी सर्व सजनी भक्तीन आहे. पती पावन सीताराम म्हणणे हे पण बरोबर आहे, परंतु शेवटी जे रघुपती राघव राजाराम म्हणतात ते चुकीचे आहे. मनुष्य बिगर अर्थ जे येते ते बोलत राहतात, धुन लावत राहतात. महात्मा गांधीजींनी हे भजन म्हणलेले होते ना, रघुपती राघव राजाराम पती पावन सीताराम. जसे शिकवले तसे म्हणत राहतात. तुम्ही जाणता सूर्यवंशी धर्माची आता स्थापना होत आहे. बाबा येऊन ब्राह्मण कुळ स्थापन करतात. याला राजधानी म्हणत नाही, हा परिवार आहे ना. येथे ना तुम्हा पांडवांची ना कौरवांची राजधानी आहे, हा परिवार आहे. गीता ज्यांनी वाचली आहे त्यांना या गोष्टी लवकर समजून येते. ही पण गीता आहे ना. कोण सांगत आहे? स्वतः भगवान सांगत आहे. तुम्हा मुलांना पहिल्या प्रथम हे समजवले पाहिजे की गीतेचा भगवान कोण आहे. ते म्हणतात श्री कृष्ण भगवान वच. आता कृष्ण तर सत्युगामध्ये असतात, त्यांच्या मध्ये जी आत्मा आहे ती तर अविनाशी आहे. शरीराचे नाव बदलत राहते, आत्म्याचे नाव कधीच बदलत नाही. श्रीकृष्णाच्या आत्म्याचे शरीर सत्युगामध्येच असते. नंबर एक मध्ये तर तेच जात आहेत. ब्रह्मा बाबांनी असा पुरुषार्थ केला जे नंबर वन मध्ये गेले, श्रीकृष्ण बनले. लक्ष्मी नारायण नंबर एक, नंतर दुसऱ्या क्रमांकाचे, मग तिसऱ्या क्रमांकाचे. तर त्यांचे मार्क पण तेवढे कमी होतात. ही माळा बनत आहे. बाबांनी समजवले आहे रुंड माला पण असते आणि रुद्र माळा पण असते. विष्णूच्या गळ्यामध्ये रुंड माळा दाखवितात. तुम्ही मुले विष्णुपुरीचे मालक नंबरवार बनत आहात, तर तुम्ही जसे विष्णूच्या गळ्यातील हार बनता, पहिल्या प्रथम शिवाच्या गळ्यातील हार बनता. त्याला रुद्रमाळा म्हणले जाते. जे जपतात माळेची पूजा पण करतात, माळेची पूजा करत नाहीत, स्मरण करतात. माळेचा मनका तीच बनतात जे विष्णुपुरीच्या राजधानीमध्ये क्रमाक्रमाने येतात. माळेमध्ये सर्वात प्रथम फूल असते,
त्यानंतर युगल मनी असतो, मेरू मनी ज्याला म्हणलं जातं। प्रवृत्ती आहे ना, प्रवृत्ती मार्ग सुरू होत आहे ब्रह्मा सरस्वती आणि मुले, तीच मग देवता बनतात। लक्ष्मी नारायण प्रथम आहे, त्यांच्यावर फूल बाबा आहेत, माळा फिरवत फिरवत शेवटी फुलाला माथा टेकतात। शिवबाबा फूल आहेत, ते पुनर्जन्म घेत नाही, यांच्यामध्ये प्रवेश करतात, तेच तुम्हाला समजवत आहेत। यांची आत्मा तर स्वतःची आहे, ते आपले शरीर निर्वाह करतात। शिवबाबांचे काम आहे फक्त ज्ञान देण्याचे। जसे कोणाची स्त्री किंवा पिता इत्यादी मरतात तर त्यांच्या आत्म्याला ब्राह्मणांच्या शरीरामध्ये बोलवितात। पूर्वी येत होते, आता काही शरीर सोडून तर येऊ शकत नाही। हे विश्व नाटकामध्ये पहिल्यापासूनच नोंदलेले आहे। ते सर्व भक्ती मार्ग आहे। ती आत्मा तर गेली, जाऊन दुसरे शरीर घेतले। तुम्हा मुलांना आता हे सारे ज्ञान मिळत आहे, त्यामुळे कोणी मेले तरी पण तुम्हाला काहीच चिंता नाही। आई मेली तरी हलवा खा। शांता बहनचे उदाहरण, हलवा म्हणजे बाबा म्हणतात ज्ञान हा हलवा आहे, ज्ञान ऐकत राहा। मुलीने जाऊन त्यांना समजवले की तुम्ही कशासाठी रडत आहात। त्यांनी तर जाऊन दुसरे शरीर घेतले, रडल्यामुळे तर ते परत येणार नाही। नशीबवान थोडेच रडतात, तर तिने सर्वांचे रडणे बंद करून समजवून सांगितले। अशा अनेक मुली जाऊन समजवितात, आता रडणे बंद करा, खोट्या ब्राह्मणांना खाऊ घालू नका, आम्ही खऱ्या ब्राह्मणांना घेऊन येत आहोत। मग ज्ञान ऐकवण्यास सुरू करतात, समजतात की ही गोष्ट तर बरोबर सांगत आहे। ज्ञान ऐकून ऐकून शांत होऊन जातात। 7 दिवसासाठी कोणी भागवत इत्यादी ठेवतात, तरी पण मनुष्यांचे दुःख दूर होते का? या मुली सर्वांचे दुःख दूर करणाऱ्या आहेत। तुम्ही समजता की रडण्याची तर आवश्यकताच नाही, हे तर पूर्वनियोजित बनलेले नाटक आहे। प्रत्येकाला आपला अभिनय करायचा आहे, कोणत्या पण परिस्थितीमध्ये रडायचे नाही। बेहदचे पिता शिक्षक गुरु मिळाले आहेत, त्यांच्यासाठी तुम्ही एवढे धक्के खाल्ले। पार ब्रह्म मध्ये राहणारे परमपिता परमात्मा मिळाले आहेत, तर बाकी काय पाहिजे? बाबा सुखाचा वारसा देत आहेत, तुम्ही बाबांना विसरता तेव्हा रडावे लागते। बाबांची आठवण केल्याने तुम्हाला खुशी होईल, ओहो आम्ही तर विश्वाचे मालक बनत आहोत। मग 21 जन्म कधी रडणार नाही। 21 जन्म म्हणजे म्हातारे होईपर्यंत, अकाली मृत्यू होत नाही। तर मनातून किती गुप्त खुशी झाली पाहिजे। तुम्ही जाणत आहात आम्ही मायेवर विजय प्राप्त करून जगज्जित बनू। हत्यार इत्यादीची कोणती गोष्ट नाही, तुम्ही शिवशक्ती आहात। तुमच्या जवळ ज्ञानाची कट्यार ज्ञान बाण आहेत, त्यांनी मग भक्ती मार्गामध्ये देवींना स्थूल बाण तलवार इत्यादी दिलेले आहे। बाबा म्हणतात ज्ञान तलवाराने विकारांना जिंकायचे आहे, बाकी देवी थोड्याच हिंसक असतात। हा सर्व भक्ती मार्ग आहे। साधू संत इत्यादी निवृत्ती मार्गाचे आहेत, ते प्रवृत्ती मार्गाला मानतच नाहीत। तुम्ही तर साऱ्या जुन्या दुनियेचा संन्यास करत आहात आणि जुन्या शरीराचा पण। आता बाबांची आठवण कराल तर आत्मा पवित्र होऊन जाते,
ज्ञानाचे संस्कार घेऊन जातात, त्यानुसार नवीन दुनियेमध्ये जन्म मिळतो। जर इथे पण जन्म घेतला तर कोणत्या चांगल्या राजाच्या घरी किंवा धार्मिक घरामध्ये चांगले संस्कार घेऊन जातील, सर्वांना प्रिय वाटतील, म्हणतील ही तर देवी आहे, कृष्णाची किती महिमा आहे। लहानपणी दाखवितात लोणी चोरले, मटके फोडले, हे केले, किती कलंक लावले आहेत। बर मग कृष्णाला सावळा का दाखवितात? तिथे तर कृष्ण गोरा असेल ना। मग शरीर बदलत राहते, नाव पण बदलत राहते। श्री कृष्ण तर सतयुगाचे पहिले राजकुमार आहेत, त्यांना सावळा का दाखविले आहे कधी कोणी सांगू शकणार नाही। तिथे साप इत्यादी नसतात, कालिया मर्दन केले असं दाखवतात ना, कालिया नागाला मारले। तर बाबा म्हणतात सतयुगामध्ये एवढे विशाल मोठे साप नसतात, ज्यामुळे काळे दाखविले आहे। इथे विष चढल्यामुळे काळे होतात, विकारांचे विष आत्म्यावर चढते तर मनुष्य आत्मा काळी बनते। येथे तर कोणती खरी गोष्ट नाही, तुम्ही आता दैवी संप्रदायचे बनत आहात। या ब्राह्मण संप्रदायची तर कोणालाच माहिती नाही। पहिल्या प्रथम बाबा ब्रह्माद्वारे ब्राह्मणांना दत्तक घेत आहे, प्रजापिता आहे, तर त्यांची प्रजा पण अनेकानेक आहेत ना। ब्रह्माची मुलगी सरस्वती म्हणतात, पत्नी तर नाही, हे कोणाला पण माहित नाही। प्रजापिता ब्रह्माची तर मुख वंशावली आहे, पत्नीची तर गोष्टच नाही। यांच्यामध्ये बाबा प्रवेश करून म्हणतात, तुम्ही माझी मुले आहात। शिवबाबांनी ब्रह्मा बाबांच्या रथामध्ये प्रवेश करून आपल्याला आपले मूल बनविले। मी यांचे नाव ब्रह्मा ठेवले आहे। जे पण मुले बनली सर्वांचे नाव बदलून ठेवले। तुम्ही मुले आता मायेवर विजय प्राप्त करत आहात, याला म्हणले जाते जय आणि पराजयचा खेळ। बाबा किती स्वस्त सौदा करत आहेत, तरी पण माया पराजित करते, त्यामुळे पळून जातात। पाच विकार रूपी माया हरवत आहे। ज्यांच्यामध्ये पाच विकार आहेत त्यांना आसुरी संप्रदाय म्हणले जाते। मंदिरामध्ये देवींच्या समोर जाऊन महिमा गातात की तुम्ही सर्व गुण संपन्न आहात। बाबा तुम्हा मुलांना समजवीत आहे, तुम्हीच पूज्य देवता होता, मग 63 जन्म पुजारी बनला, आता परत पूज्य बनायचे आहे। बाबा पूज्य बनवित आहे, रावण पुजारी बनवत आहे, या गोष्टी कोणत्या शास्त्रामध्ये नाहीत। बाबांनी कोणते शास्त्र थोडीच वाचले आहे। शिवबाबा कोणते शास्त्र वाचून दाखवत नाहीत ना, ते स्वतः ज्ञानाचे सागर आहेत। ते तर ज्ञानाचे सागर आहेत, जगातील सर्वोच्च सत्ता आहेत, ऑलमाइटी म्हणजे सर्व शक्तिवान आहेत। बाबा म्हणतात मी सर्व वेद शास्त्र इत्यादींना जाणत आहे, ही सर्व भक्ती मार्गाची सामग्री आहे, या सर्व गोष्टीला मी जाणत आहे। द्वापर पासूनच तुम्ही पुजारी बनत आले आहात। सत्युग त्रेतामध्ये तर पूजा होतच नाही, ते पूज्य घराने आहे, मग पुजारी घराने होते। यावेळी तुम्ही पुजारी आहात, या गोष्टी कोणालाच माहित नाही। बाबाच येऊन 84 ची गोष्ट सांगत आहे। पूज्य आणि पुजारी हा तुमच्यावरतीच सर्व खेळ बनलेला आहे। हिंदू धर्म म्हणतात ना, खरे तर भारतामध्ये आधी सनातन देवी देवता धर्म होता ना की हिंदू। किती गोष्टी समजून सांगाव्या लागतात, हे शिक्षण एका सेकंदाचे आहे, तरी पण किती वेळ लागत आहे
म्हणतात समुद्राला शाई बनवा, सारे जंगल कलम बनवा, तरी पण पूर्ण होऊ शकत नाही। आतापर्यंत तुम्हाला ज्ञान सांगत राहतो, तुम्ही याची पुस्तके किती बनवाल। सुरुवातीला पण बाबा सकाळी उठून लिहित होते ना, ब्रह्मा बाबा पहाटे उठून मुरली लिहायचे, शुभाबा त्यांच्या द्वारे लिहून घ्यायचे, मग मम्मा सांगत होत्या, तेव्हापासून छपाई चालूच आहे। किती कागद नष्ट झाले असतील, गीता तर एवढी लहान होती, गीताचे लॉकेट पण बनवता। गीतेचा फार प्रभाव आहे, परंतु गीता ज्ञानदात्याला विसरले आहे। अच्छा, गोड गोड फार फार वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मातपिता बाप दादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात। आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते। आम्हा मुलांचाही आत्मिक पित्याला खूप खूप आठवण आणि नमस्ते नमस्ते। धारणेसाठी मुख्य सारांश आहे। पहिला आहे, ज्ञान तलवारीने विकारांना जिंकायचे आहे, ज्ञानाचे संस्कार भरायचे आहे, जुनी दुनिया आणि जुन्या शरीराचा संन्यास करायचा आहे। दुसरा आहे, भाग्यवान बनण्याच्या खुशीमध्ये राहायचे आहे, कोणत्या पण गोष्टीची चिंता करायची नाही, कोणी शरीर सोडले तरी पण दुःखाचे आश्रू काढायचे नाही। आजचे वरदान आहे, ताज आणि तख्तला नेहमी कायम ठेवणारे निरंतर स्वतः योगी भव। विस्तारामध्ये बाबा म्हणतात, वर्तमान वेळी बाबांद्वारे सर्व मुलांना ताज आणि तख्त मिळाले आहे। आत्ताचे ताज आणि तख्त अनेक जन्मासाठी ताज आणि तख्त प्राप्त करून देतात। विश्व कल्याणाचा जबाबदारीचा ताज आणि बापदादांचे दिल तख्त नेहमी कायम ठेवा, तर निरंतर स्वतः योगी बना। त्यांना कोणत्या पण प्रकारची मेहनत करण्याची आवश्यकता नाही, कारण एकतर संबंध जवळचा आहे, दुसरे प्राप्ती अखूट आहे। जिथे प्राप्ती होत असते तिथे स्वतःच आठवण असते। तर बाबा म्हणतात, आपल्याला ईश्वरासोबत सर्वात जवळचा संबंध आपण जोडला आहे। शिवबाबा आपले पिता आहे, शिक्षक सद्गुरु बनविले आपण। तर बाबा म्हणतात, तुम्ही माझ्या हृदयावर आहात। तर हृदयावर असणारे त्यांना प्राप्ती पण तेवढीच होते आणि विसरण्याची तर गोष्टच नाही। आजचे बोधवाक्य आहे, सरळ बुद्धीने योजनेला प्रत्यक्षात आणा, त्यामध्ये विजय समाविष्ट आहे। अच्छा, ओम शांती। तर संगम युगावर बाबांनी आपलं दिल तख्त आपल्याला दिलेलं आहे आणि विश्व सेवाधारीचा ताज दिलेला आहे। तर बाबा म्हणतात, हे दोन्हीही सांभाळून ठेवा, तर अनेक जन्म ताज आणि तख्त मिळत राहील, आपोआप मिळत राहील। कारण की शिवबाबा असंख्य शक्तींचे गुणांचे प्राप्तींचे सागर आहेत, तर त्यांच्या जवळ राहिल्याने या सर्व गोष्टी प्राप्त होतात। तर चला आपण मन आणि बुद्धीला शुभाबांवर एकाग्र करू। बाबांच्या हृदयावर राज्य करणारी आपण श्रेष्ठ आत्मे आहोत आणि साऱ्या विश्वाची सेवा करणाऱ्या। बाबांच्या सर्व शक्ती आणि गुण अनेक आत्म्यांपर्यंत आपल्याला पोचवायच्या आहे। ओम शांती।